शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या शहरांमध्ये नुसती काँक्रीटची जंगलच उभी करून ठेवली आहे. मॉडर्नायझेशनच्या नावाखाली निसर्गाचा समतोल मात्र गमावून बसलोय रे आपण. तुला काय वाटत? हो ना, तुमचं खरंय मानसी मॅडम. अहो, प्रदूषणाचा सर्वात जास्त त्रास आपल्यालाच तर भोगावा लागतो. तासन तास ड्युटीवरती ट्रॅफिक कंट्रोल करत असताना आपण थेट प्रदूषणाच्या संपर्कातच तर येत असतो. हो ना. अरे, माझी पर्स रूमवर विसरला ठीक आहे. नाही रे, मी रूम मधनं निघताना घेतली होती. बहुतेक मी रिसेप्शन काउंटर वर विसरले. तू इथेच थांब. नाही नाही, अहो तुम्ही कशाला, मी जाऊन घेऊन येतो. तू थांब, मी घेऊन येते लगेच. हा अहो मानसी मॅडम. अहो असं काय करताय सर? मला सुट्टी हवी आहे म्हणजे हवी आहे. अहो मला खरंच बरं वाटत नाहीये सर. प्लीज काहीही करा सर, पण माझी लीव सॅन्शन करा प्लीज. दादाई, सौरभवरती माझा पहिल्यापासून संशय होता. खरं म्हणजे तुमची निवड चुकली. त्याचीच फळ भोगतोय तो आता. नशीब, मानसीचं त्याच्या बरोबर लग्न नाही झालं. त्याच्याशी लग्न झालं नाही तिचं, म्हणूनच हा दिवस आलाय नशिबात. ए जाऊ द्या हो, आता या संकटातून कसं बाहेर पडू ते टेन्शन आलंय मला. अहो एवढे पैसे कुठून आणू मी? हो, बिलाची रक्कमही फार मोठी आहे. हो, आणि माझ्या खात्यात फक्त 2,20,000 आहेत. पण त्याने काय होणार आहे हो? आणि ते जर मी देऊन टाकले तर मी घर कसं चालवू? पुन्हा सईच्या शिक्षणाचा प्रश्न आहेच. हो खरंच, तुम्ही सर्व बाजूने कोंडीत सापडला. पण मानसीला आपण हे कळूया का? नाही, अजिबात नाही. अहो तिच्यामुळेच झालंय हे सगळं. हो तिला करायची तेवढी मौज करू दे. शेवटी खस्ता काढायला आई आहेच ना. आता माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी करीन. नमस्कार कुंदावाईनी. नमस्कार, या ना आत या. हा काल बिल पाठवलं होतं, मिळालंच असेल ना? हो हो मिळालं ना. मग कसे देताय पैसे, म्हणजे चेक देताय की कॅश देताय? हे बघा, खरं तर हे एवढे पैसे आम्हाला द्यावे लागतील याची कल्पना नव्हती हो आम्हाला. अहो असं कसं, मुलीचं लग्न केलं ना तुम्ही, मग खर्चाची कल्पना नाही असं कसं म्हणू शकता? तसं नाही पण साहेब, काय झालंय, या लग्नाचा सगळा खर्च सौरभ करणार होता आणि अचानक त्याने हे बिल यांना दिल्यामुळे सगळा गोंधळ झालाय. हो म्हणून काही दिवसांची मुदत दिली तर बरं होईल. अहो असं कसं, हो त्या रजनी मॅडम तिकडे हात वर करतायत, त्या तुमच्याकडे बोट दाखवतायत आणि तुम्ही म्हणताय की काही दिवसांची मुदत द्या. हो आशाने आम्ही धंदा कसा करायचा? नाही तुमचं बरोबर आहे, एवढे पैसे मी कुठून देऊ, माझ्याकडे नाहीयेत तेवढे पैसे. हो असं कसं, पैसे नव्हते तर मग मुलीच्या लग्नात एवढं तामझाम करायची काय गरज होती? हे बघा मला काय माहित नाही, मला माझे पैसे 2 दिवसात पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि नाही मिळाले तर ते कसे वसूल करायचे ते आम्हाला चांगलंच माहितीये. येतो. अहो खूप मोठं संकट उभं राहिलंय हो. कुंदाताईने मानसीला सांगू नका असं सांगितलंय, पण तिला मला हे सांगावंच लागेल. एक्सक्यूज मी. येस मॅम. तुमचं नाव काय? आले तुम्ही? एक मिनिट थांबा. आपण या आधी कुठे भेटलोय का? नाही. मला असं का वाटतंय की मी या आधी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय? मानसी मॅडम,
मानसी मॅडम, हो दादाचा फोन आला होता. तो म्हणाला गौरी वनी ओळीला घेऊन घर सोडून निघून गेलात. काय? हो गौरी वनी घर सोडून गेलात, पण का? अहो ते काही कळायचे, आताच फोन कट झाला. चल तू, आपण पुन्हा फोन ट्राय करू. चल. हो चला. मला या मानसीने ओळखलं तर? सुळके काकांचा फोन. नक्कीच गौरी वनी बद्दल काहीतरी सांगायचं असणार त्यांना. तुम्ही फोन घ्या ना आधी. हो. हॅलो. हा काका बोला ना. हो खरं म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नव्हतो, पण नाही नाही काका, तसं काही नाही, बोला ना. नाही, तुमच्या घरी मोठा प्रॉब्लेम झालाय ग. काय काय झालं काका? त्या सौरभने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सौरभने आता काय केलं त्याने? अगं तुमचं लग्न मोडल्यानंतर त्याने डेकोरेशनचे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल तुझ्या माथी मारलंय. काय? हाव असं कसं करू शकतो तो? अगं सौरभ सारखी माणसं काही करू शकतात ग. तो कॉन्ट्रॅक्टर येऊन गेला, तुझ्या आईला धमकी देऊन गेलाय की 2 दिवसाचं बिल चुकतं नाही केलं तर दुसरा काहीतरी पर्याय निवडावा लागेल. काका नेमकं कितीचं बिल आहे ते माहित आहे का तुम्हाला? म्हणजे तुझ्या आईने सांगितल्याप्रमाणे 6 लाखाचं बिल आहे. 6 लाख? आणि 2 लाखच फक्त तिच्याकडे आहे. मग आता काय करायचं? बघ कुंदाने तुला कळवायचं नाही म्हणून सांगितलं होतं, पण माझ्याने राहुल नाही म्हणून तुला सांगितलं. नाही नाही काका, बरं झालं तुम्ही फोन करून कळवलं ते. बरं ठेवतो मी फोन. हो. काय झालं मानसी मॅडम, चुळके काका सौरभ बद्दल काय सांगत होते? खालमानाने का आलायस? कुठे आहे गौरी? तुला सांगितलं होतं ना तिच्या झिंजा धरून तिला फरफडत घेऊ नये म्हणून, का नाही आणलंस तिला? अगं तिच्या घरात कुणी नाहीये, तिच्या घराला कुलूप आहे. काय? हो. आणि शेजारी जेव्हा चौकशी केली ना तेव्हा ते म्हणाले गौरी आली होती, पण पहाटेच गौरी आणि तिचे बाबा निघून गेले म्हणून. नक्कीच तिथून ते ओवीच्या शाळेत गेले असणार आणि तिथून ते ओवीला घेऊन हे बापले गावी निघून गेले असणार. मलाही तसंच वाटतंय आई. ते मला काही माहित नाही. ओवी मला आत्ताच्या आत्ता इथे हवी आहे म्हणजे हवी आहे आई. पण हे बघ, ओवी माझी नात आहे, त्या गौरीची ते कुणीही लागत नाही. गौरीचा ओवीवर काहीही हक्क नाही. भामिनी, भामिनी तुझा संशय खरं ठरला. अगं सगळे दागिने खोटे आहेत. आता पटली ना खात्री तुमची? अहो पहिल्यांदा मी त्या मानसीच्या अंगावर ते दागिने बघितले ना तेव्हाच माझी खात्री पटली होती की ते खोटे आहेत ते. अगं मग तेव्हाच का रे सोक्ष बोक्ष लावलास? अहो मला शहानिशा करायची होती म्हणून मी गप्प बसले होते. ते प्रताप आणि मानसी आता घरामध्ये नाही आहेत ना म्हणून मी तिच्या कपाटात ते दागिने काढून घेतले आणि ते तुम्हाला तपासून आणायला सांगितले. तरी मी सोनाराला परत परत सांगत होतो, पण त्याचं म्हणणं एकच की हे सगळे दागिने खोटे आहेत. हा सगळा ना त्या गौरीचा डाव होता. आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊया आणि तक्रार करूया की ही गौरी आमचे दागिने घेऊन पळून गेली म्हणून. चांगली अडकवूया तिला. चला. चल. आई 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 गौरीला नको अडकवूस प्लीज. अरे बाबा तू कशाला अडकतोस तिच्या मध्ये? अरे अशा 56 पोरी आणून उभ्या करेन तुझ्या समोर. आई यात गौरीची काहीही चूक नाहीये. खरे दागिने दागिने मी लंपास केले होते. काय? काय? हो. आणि त्या जागी ते खोटे दागिने सुद्धा मीच ठेवले होते. कमाल आहे तुझी, पण ते गौरीच्या नाही लक्षात आलं. नाही ना, म्हणून तर फावलं माझं. पण आईची नजर कावळ्याची आहे ना, तिच्या बरोबर लक्षात आलंय. नाही तुला समजलं?
सौ प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर।